बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। मालेगाव तालुक्यातील भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सोयगाव या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाली आहे। एकच ध्यास संस्थेचा विकास हे ब्रीद वाक्य घेऊन प्रगती पॅनल या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरले आहे। स्वच्छ व पारदर्शी कारभाराची आपणास हमी देऊन आम्ही प्रगती पॅनलच्या माध्यमातून भाग्यलक्ष्मी नागरी सह पतसंस्थेची निवडणूक लढवित असून संस्थेच्या उत्तरोत्तर उन्नतीसाठी आपले आशीर्वाद रूपी मतदान प्रगती पॅनलच्या सर्व उमेदवारांना देऊन प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन प्रगती पॅनलच्या नेते मंडळींकडून करण्यात आले आहे। त्याच पद्धतीने आज या प्रगती पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ रोकडोबा महाराज मंदिर या ठिकाणी करण्यात आला। या दरम्यान सर्वसाधारण गटातून कासलीवाल सुनील बन्सीलाल तसेच देवरे राजेंद्र निंबाजी आहिरे संभाजी फुलाजी देवरे तातासाहेब परशुराम म्हणजेच डॉक्टर टी पी देवरे तसेच निकम रवींद्र पांडुरंग आहिरे दिनेश देवीदास तसेच महिला प्रतिनिधी गटातून बच्चा वैशाली शरदचंद्र जयधे संगीता रामचंद्र तसेच अनुसूचित जाती जमाती गटातून देवरे राहुल पुरुषोत्तम तसेच इतर मागासवर्गीय गटातून भवसार मनोज घनश्याम तसेच भटक्या विभुक्त जाती जमाती गटातून दुकळे ज्ञानेश्वर दिनकर यांनी उमेदवारी या दरम्यान जाहीर करण्यात आली। यांची निशाणी कब्बशी असून या कब्बशी या निशाणीवरती शिक्का मारून या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन या दरम्यान करण्यात आले। बघूयात सविस्तर। हे सगळे लोक जे होते हे एकेकाळे त्यांच्याबरोबर संचालक होते। हां, हे सगळे संचालक जर सोडून आलेले आहेत किंवा त्यांच्याबरोबर नाहीत याचा अर्थ काय करते सगळ्यांनी, कारण ते फक्त आणि फक्त आपला सहकार संस्थेच्या हितापासून किंवा स्वतःच्या संस्थेच्या अजिबात न बघितल्यामुळे हे सगळे लोक संचालकांसोबत सुद्धा वागणूक प्रत्येक संचालकांना बोर्ड वाचून नाव वाचून दुसरं असं आहे आपण जेव्हा बघा एक बोट जर आपण कोणाकडे करतो चार बोट आपल्याकडे शिल्लक असतात आपल्याला काय नैतिक अधिकार आहे। मर्चंट बँक जी आहे ती काही का असणार एक चांगल्या प्रकारे काम करते या शहरामध्ये तिचे वाबाडे काढायचे आणि स्वतः आपण या संस्थेमध्ये काम करतो म्हणजे दुसऱ्याचा तुम्हाला मुसळ दिसत कुशळ दिसत होता मी मुसळ दिसत होता आणि स्वतः कुशळ दिसत नाही आहे असा हा प्रकार झाला होता। त्यामुळे सगळ्यांनी मी जे काही सगळीकडे जे ऐकतो जे आहे या एकाधिकारशाहीला संस्थेच्या हिताच्या विरुद्ध वागणुकीला धडा शिकवायचं म्हणून पहिल्यांदाच या भाग्यलक्ष्मी नागरी पतसंस्थेची निवडणूक लागलेली आहे आणि या निवडणुकीसाठी आपण सर्वजण फक्त आणि फक्त संस्थेचं हित बघून त्यांच्या पाठीशी उभं राहावं त्यांना येत्या तारखेला 1 तारखेला प्रचंड मतांनी मतं देऊन या संस्थेची होत असलेली प्रगती जी ती प्रगती आणखी उंचावं यासाठी मदत करावी अशा सगळ्यांना मी या ठिकाणी या रोकडोबाच्या चरणी हे रोकडोबाचे मंदिर जे आहे याला मोठं ऐतिहासिक पौराणिक असं महत्व आहे। एक मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला ही सगळ्या ज्या लिंग ज्या आहेत म्हणजे आधी पांडव वगैरे जे होते तर ते युधिष्ठिर ज्याला आपण धर्मराज्य म्हणतो त्यांनी कोटबेल गावाला आता जे कोटबेल होतो आपण तिथं काही जी पिंड होती त्या पिंडीवर एक कोटबेल वाहिले होते डॉक्टर साहेब म्हणून त्या गावाला कोटबेल म्हणतात। ती जी काही पिंड आहे ती पिंड म्हणजे दोधेश्वर त्याच्यानंतर ती अशी ह्या मंदिराचे लिंक आहे इथून पुढे आपलं जे पाटणाचं जे काही मंदिर झालेलं आहे असं हे असं ऐतिहासिक पौराणिक जे काही मंदिर आहे अशा पवित्र मंदिराच्या ठिकाणी आपण हा प्रचाराचा शुभारंभ केला आहे। आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांचं मतदान रूपी मिळणारं सहाय्य आणि ह्या प्रभू रुक्मिणीबा महाराजांचे आशीर्वाद निश्चितपणे प्रगती पॅनलला 100% यशस्वी करतील याच्या माझ्या मनात अजिबात शंका नाही। आणि कब्बशी निशाणी म्हटलं की आपल्या तालुक्याला कब्बशी म्हटलं की खूप प्रेम आहे त्यातल्या तर सर्वात जास्त प्रेम आणि ते सकाळच्या सुरुवात अशी होते की कब्बशी आपला दिवसच सुरू होते
तर अशा पद्धतीने या गब्बरशील निशाणीवर आपलं बहुमूल्य असं मत देऊन या विजय करावा. माजी चेअरमन युआर पाटील यांनी सुद्धा इतका मोठा भ्रष्टाचार केलाय जळकू मार्गे त्या लोकांचे जे जे 20,000 जे आपलं किती होते ते 20,000 किती झाले 1,00,000 1,00,000 रुपये झाले कर्ज. त्यांच्या गाई मेल्या त्यांचे कान कापून गाईंचे कान कापून इन्शुरन्सचे पैसे काढले त्याने. किती वाईट बरा केलाय त्याने. त्यानंतर मोटरसायकल त्याच्यात किती मोठा भ्रष्टाचार केला. स्वतःच्याच शोरूम स्वतःचाच फायनान्स सगळं एजन्सी त्याची सगळं. त्यानंतर मोबाईल इन्शुरन्स सुद्धा त्याच्याच. प्रत्येक ठिकाणी भ्रष्टाचार केलेला आहे. आणि अशा माणसाला जर तुम्ही निवडून देत असाल तर कसं चालेल. जर तुम्हाला जर खरंच संस्था वाढवायची असेल तर तुम्ही प्रगती पॅनललाच विजय करा. ही मला सगळ्यांना विनंती. हनुमान की सर निशारी कब्बशी प्रगती पॅनल याला वोट द्यावा सर. सुनील बंशीलाल काश्रीवाल भारत आडवीर मी प्रगती पॅनलचा उमेदवार आहे जनरलमधून. पूर्ण पॅनलला गब्बशी निशाणीला मतदान करावे ही सगळ्यांना मिळेल. मी रामचंद्र दगडूजी येते माझी मिसेस उभी आहे संगीता रामचंद्रजी येते प्रगती पॅनलतर्फे निशाणी आहे कब्बशी. तरी प्रत्येकाने कब्बशीवर लक्ष ठेवा. पूर्ण पॅनल चला. मी डॉक्टर टीपी देवळे हा शब्दार्थ मालेगाव प्रथम लॉन्स. मी मालेगाव 45 वर्ष प्रॅक्टिस करतो आहे. प्रगती पॅनलतर्फे उमेदवारी केली गेलेली आहे आणि प्रगती पॅनलच्या कब्बशीला सर्वांनी बहुमताने निवडून द्यावं ही विनंती. मी संभाजी फुलाजी आहे मोसम फुल जय माताजी ऑटोमोबाईल. मी प्रगती पॅनलकडनं उभा आहे. तरी सर्वांनी प्रगती पॅनलला वोट करून भरवत मतांनी विजयी करावे ही विनंती. निकम रवींद्र पांडुरंग सर्वसाधारण गट. आमची निशाणी कब्बशी आहे. मी पांडुरंग एजन्सीचा संचालक आहे आणि आता प्रभारी संस्थेचा चेअरमन आहे. तरी सगळ्यांनी प्रगती पॅनलला भरघोस मतांनी विजयी करून सगळे 11 च्या 11 उमेदवार निवडून द्यावे ही आग्रहपूर्वक विनंती. दिनेश देवदास आहे सर्वसाधारण गटातून उमेदवारी करत आहे नम्रता पॅनल प्रगती पॅनलकडून. आमची निशाणी कब्बशी. सर्वांनी कब्बशीला भरघोस प्रेम द्यावं भरघोस मतांनी विजय करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना. मी देवरे राजेंद्र निंबाजी दाभाडी एक प्रगतीशील शेतकरी आहे. तर आम्ही सर्वांना विनंती करतो की आपण 11 च्या 11 उमेदवार हे निवडूनच आले पाहिजे आणि प्रगती पॅनल पूर्ण पॅनलला मतदान करावं ही सगळ्यांना विनंती. शरद काशीनाथ बच्चा तुम्हाला SK वर म्हणून ओळखतात. माझी मिसेस उभी वैशाली शरदचंद्र बच्चा तिला भरघोस मतांनी विजय करा प्रगती पॅनलला सगळ्यांनी मत दे. नमस्कार मी राहुल पुरुषोत्तम देवडे अनुसूचित जाती जमातीमधनं उमेदवारी करतोय. प्रगती पॅनलला आपण सर्वांनी व्होटिंग करून मतदान देऊन आम्हाला आमचा एवढा आशीर्वाद ठाकूर गुरुजींचे चिरंजीव आहे. भाग्यलक्ष्मी पतपेढीची म्हणजे भाग्यलक्ष्मी पतसंस्था बँकेची बँकेत रूपांतर करून बँकेची गाव परिसर अतिशय सुंदर चांगली वातानुकूलित आणि सर्वांना सेवा चांगली सेवा देणारी बिल्डिंग आमचं उभं करायचा मनोदय आहे. आणि ते झाल्यावरच खरं आमचं आम्हाला स्वास्थ्य लावेल. आम्ही केलेल्या थोड्या चुका पण आहेत त्या चुकांचं पण आमचं परिमार्जन होईल. या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा आणि आपली बँक आपल्या स्वयंभावात यावी हाच आमचा मुख्य ध्यास आहे. आजा जिंद शामी आने के तले है आजा जरी वाले नीले आसमाने के तले है. जय हो जय हो. आजा आजा जिंद शामी आने के तले है आजा जरी वाले नीले आसमाने के तले है. जय हो.
नच नच कोयलों पे रात बिताई है, अखियों की नींद मैंने फूकों से उड़ा दी, गिन गिन तारे मैंने उंगली जलाई है। बनने